शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी धनंजय सानप धनंजयसानप्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया कापसाच्या दरावर दबाव सोयाबीनचे दर स्थिर केळीचा बाजार टिकून ज्वारीचे भाव तेजीत देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरी भोवती फिरते यंदाही भाव दबावत ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर यंदा तुरीनं पाणी आहे सरकारनं व्यापारी स्टॉकिस्ट आणि प्रक्रियादार त्यासोबतच आयातदारांवर दबाव वाढवला तरीही तुरीच्या दरातील तेजी कमी झाली नाही त्यामुळे सरकार स्वतः तुरीची आयात करू शकतं असा इशारा अन्न सचिवांनी दिला होता मग सरकारला खरंच स्वस्त तूर आयात करता येईल का सरकारला स्वस्त तूर मिळू शकेल का पाहुयात बुलेटिनच्या शेवटी आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या कापसाच्या दरात सतत नरमाई दिसते कापसाच्या दरातील मागील आठवड्यापासून सतत भाव कमी होत आहेत खरीपाच्या लागवडी अगदी तोंडावर असल्यानं शेतकरी कापूस विकत असल्याचं व्यापारी सांगत आहेत सध्या कापसाला सरासरी क्विंटल सात हजार चारशे ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही दिवस बाजार कापूस आवकेचा दबाव असण्याचा अंदाज व्यापारी आणि उद्योगाकडून व्यक्त केला जातो आहे त्यामुळे कापसाचे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात मोठी नरमाई दिसून आली सोयाबीनच्या वायद्यांनी हंगामात पहिल्यांदाच चौदा डॉलरच्या खालचा ठप्पा गाठला सोयाबीनचे वायदे घसरून तेरा पूर्णांक एकोणनव्वद डॉलर प्रति बूशल्सवर पोहोचले तर सोयातेलाने पन्नास सेंटच्या पातळीवरून घसरून एकोणपन्नास सेंट प्रति पाऊंडची निचांकी पातळी गाठली सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा दिसली देशात मात्र सोयाबीनचे दर टिकून आहेत सोयाबीनला सध्या सरासरी पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीनची दर पातळी पुढील काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात केळीची आवक मर्यादित होती आहे तर दुसरीकडे केळीला चांगला उठाव वाढतो आहे त्यामुळं केळीचे दर टिकून आहेत सध्या केळीला क्विंटल सरासरी एक हजार तीनशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतो आहे पुढील काळात केळीची आवक मर्यादित राहण्याचा अंदाज आहे या काळात केळीचे दरही तेजीत राहतील असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यात ज्वारीचे दर सध्या तेजीत आहेत ज्वारीला क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतो आहे तर ज्वारीची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे सध्या राज्यातील पुणे मुंबई बार्शी धुळे आदी ज्वारी पट्ट्यातील बाजारात आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे त्यामुळे ज्वारीचे दर पुढील काही दिवस तेजीतच राहतील असा अंदाज ज्वारी व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरीभोवती फिरते यंदाही भाव दबावत ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर तुरीनं पाणी फिरलं आहे देशातील तूर उत्पादनात यंदा मोठी घट झाली होती पण सरकार तुरीचा पुरवठा मागणी पूर्ण करू शकेल असा विश्वास व्यक्त करत होतं सरकारच्या मते देशातील तूर उत्पादन छत्तीस लाख टनांच्या दरम्यान राहील तर देशातील व्यापाऱ्याकडे तुरीचा मोठा स्टॉक आहे असाही अंदाज सरकारनं व्यक्त केला पण प्रत्यक्ष तुरीच्या उत्पादनातील घट जास्त होती शेतकरीही दरवाढीच्या अपेक्षेनं टप्प्याटप्प्यानं तूर विकत होते त्यामुळे बाजारात तुरीचा पुरवठा सरकारच्या अपेक्षेप्रमाणे वाढला नाही तुरीच्या दरातील ती जी टिकून राहिली त्यामुळे सरकारने आपला मोर्चा व्यापारी स्टॉकीज प्रक्रियादार आणि आयातदारांकडे वळवला पण तरीही काही फायदा झाला नाही आता शेवटी सरकारच तूर आयातीचा विचार करत असल्याचं अन्न सचिवांनी सांगितलं सरकारनेही तूर आयात केली तर स्वस्त माल कुठे उपलब्ध आहे भारताची मागणी पाहून तूर निर्यातदार देशांनीही तुरीचे भाव वाढवले म्यानमारमधूनही तूर आयात करायची म्हटलं तर आठ हजार पाचशे रुपयांच्या पुढेच दर पडतायत त्यामुळे सरकारने आयातीचा निर्णय घेतला तरी सरकारला स्वस्त तूर मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला या माहितीसोबत तू तस इथेच थांबू ताज्या अपडेट्ससाठी या ग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध अॅग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट द्या